नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, दिवसा चटके, पहाटे थंडी, सोबतीला उद्यापासून वादळी पाऊस। ही साधारणपणे ऑक्टोबर सुरू झाला की वेदभिना हिवाळ्याची चाहूल लागते। गेल्या एक दोन दिवसापासून तो अनुभव येत असून नवरात्रपासून वातावरणात पूर्णतः कोरडे होऊन थंड वारे वाहायला लागतील असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत। मान्सूनने विदर्भातून अद्याप अधिक ऋत्या निरोप घेतला नसला तरी हिवाळा मात्र सुरू झाला आहे। गेल्या एक दोन दिवसापासून सौम्य चटके आणि पहाटेच्या सुमारास थंडी जाणवायला लागली आहे। हे हिवाळ्याचे हे संकेत मानले जात आहे। साधारणपणे ऑक्टोबर सुरू झाला की वेदभिना हिवाळ्याची चाहूल लागते। गेल्या एक दोन दिवसापासून तो अनुभव येत असून नवरात्रापासून वातावरणात पूर्णतः कोरडे होऊन थंडे वारे वाहायला लागतील असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत। सध्या कमाल तापमानात हळूहळू वाढ लागल्याने दिवसा सौम्य स्वरूपाचे चटके लागत आहे। त्यामुळे किमान तापमानात घसरण होऊ लागल्याने पहाटेच्या सुमारास थोडाफार गारवाही जाणवत आहे। थंडी वाढू लागल्याने शतपावली करण्याच्या संकेतही वाढ होत आहे। दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाचे बुधवारपासून विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्यामुळे विदर्भात वीकेंडपर्यंत पावसाचा मुक्काम राहण्याची दाट शक्यता आहे। विदर्भातून निरोप घेण्याच्या तयारीत असलेल्या मान्सूनने यंदाही विदर्भावर मेहरबानी केली आहे। मान्सूनने दमदार हजेरी लावत प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज 100% खरा ठरवला आहे। हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जून ते 3 सप्टेंबर या 4 महिन्यात सरासरी 943 मिलीमीटर पाऊस पडतो। यंदा 852 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली, जी सरासरी इतका पाऊस मानला जात आहे। विदर्भात अकोला 70%, यवतमाळ 24%, अमरावती 20%, चंद्रपूर 18%, 4 जिल्ह्याचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांनी सरासरी गाठली आहे। सर्वाधिक 16% पाऊस वाशिममध्ये झाला। नागपूर जिल्ह्यातही पावसाने सरासरी गाठली। 2015 पासूनचा इतिहास बघितल्यास यंदा तिसऱ्यांदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे। 2015 1848 मिलीमीटर, 2016 1044 मिलीमीटर, 2017 731 मिलीमीटर, 2018 875 मिलीमीटर आणि गतवर्षी 1054 पावसाची नोंद करण्यात आली आहे। तर मागील 4 महिन्यात नागपुरात सर्वाधिक पाऊस 407 मिलीमीटर जुलै महिन्यात कोसळला, तर गोंदियामध्ये 709 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। दमदार पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली असून विदर्भातील तलावही काठोकाठ भरले आहेत। त्यामुळे पुढच्या वर्षी उन्हाळ्यात ही पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे। सलग दुसऱ्या वर्षात जास्त पाऊस आहे। भारतीय हवामान विभागाने यंदा संपूर्ण देशात सरासरी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता, तो अंदाजही तंतोतंत खरा ठरला आहे। लागोपाठ दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली। देशात यावर्षी 109% पाऊस पडला, तर 1958 नंतर सलग दुसऱ्या 2 वर्षे अधिक पाऊस पडण्याची गेल्या 62 वर्षातील ही दुसरी वेळ आहे। यापूर्वी 1958 110%, त्यानंतरच्या वर्षी 114% पावसाची नोंद झाली होती। तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।